एक लक्षात घ्या की रावसाहेब दानवे काय म्हणतात याबद्दल मला काही कमेंट्स करायचे नाहीत, परंतु जी सद्य परिस्थिती आहे राज्यामध्ये आणि देशामध्ये ती मी मांडली पाहिजे। कोल इंडिया लिमिटेड कंपनी ही देशातल्या सर्व वीज कंपन्यांना कोळसा पुरवते आणि त्यांच्या व्यवस्थापनामध्ये निर्माण झालेली अडचण आणि त्याच्यामुळे खाणीतनं दररोज निघणारा कोळसा जो असतो त्याचं प्रमाण आणि ते पुरवल्या जाण्याची जी काही परिस्थिती असते की दररोज जो कॉन्ट्रॅक्ट आहे राज्यांसोबत त्या कॉन्ट्रॅक्टच्या अनुषंगानं त्यांनी किती कोळसा दिला पाहिजे याचं टाइम टेबल असतं। आमचे अधिकारी सुद्धा कोळसा कंपनीमध्ये बसले असतात आणि ते दररोज कोळसा आम्हाला त्या ठिकाणी रेल्वे रॅक्समध्ये टाकून आम्हाला पाठवत असतात किंवा आम्ही रोडनीसुद्धा त्याचं वहन करत असतो। परंतु जी सद्यस्थिती आहे ही काही महाराष्ट्राची नाही, दानवे साहेबांनी पूर्ण देशाची स्थिती बघावी। जर कोळशाचा शॉर्टेज नाही, जर रॅकचा शॉर्टेज नाही, तर केंद्राचे जे ऊर्जा मंत्री आहेत मग त्यांनी सर्व राज्यांच्या ऊर्जा खात्याच्या लोकांशी चर्चा का केली, त्यांना असं का सांगितलं की तुम्हाला जर कोळशाचा शॉर्टेज आहे तर तुम्ही इम्पोर्टेड कोल घ्या म्हणून। जेव्हा केंद्र सरकार सांगते या ठिकाणी की आपण इम्पोर्टेड कोल घ्यावा याचाच अर्थ देशामध्ये आणि राज्यामध्ये कोळशाचं सावट पसरलेलं आहे याची आकडेवारी आपल्याला पाहिजे असेल तर माझ्या विभागाकडून आपण महानिर्मितीकडून घेऊ शकता किंवा केंद्राच्या आकडेवारीवरून सुद्धा तुम्हाला मिळेल। अनेक वृत्तपत्रांनी सुद्धा यावर लिहिलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।